फाल्गुन महिन्यातील कृष्ण चतुर्थी दिवशी महाशिवरात्री साजरी केली जाते. या निमित्ताने राज्यभरात विविध ठिकाणच्या शिवमंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली असून रात्री 12 वाजल्यापासूनच मंदिरात दर्शनासाठी जनसमुदाय लोटलाय. महाशिवरात्री निमित्ताने संपूर्ण देशभरात उत्साह पाहायला मिळतोय. भगवान शंकराची आराधना करण्याच्या या दिवशी देशभरातील विविध शंकर मंदिरांमध्ये सकाळपासूनच प्रचंड गर्दी दिसून येते. शंकराची उपासना करण्याचाच दिवस म्हणून अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या सोमवारच्याच दिवशी ही महाशिवरात्री आली. या निमित्ताने राज्यभरात विविध ठिकाणी शिवमंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. यातच जवळपास 60 लाखांहून अधिक भाविकांनी आजच्या दिवशी पवित्र स्नानाने कुंभमेळ्याची सांगता. तर जम्मू काश्मीर उरी येथेही हा उत्साह पाहायला मिळतोय. नेहमी या ठिकाणी शस्त्रसंधी, सैन्यदल, दहशतवादी कारवाया, चकमक याविषयीच्याच बातम्या ज्या भागातून येतात, मात्र आज येथे तब्बल 2000 वर्षापूर्वीच्या शिवमंदिरात महाशिवरात्रीनिमित्ताने खास पूजेचे आयोजन करण्यात आले. दरम्यान यांपैकी काही शिवमंदिरांना 500 ते 600 वर्षे जुना इतिहास आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील देहूमधील येलेश्वर या शिवमंदिराचा देखील समावेश असल्याने येलेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनाकरता मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळते. तर अंबरनाथ येथील शिवमंदिर हे देखील तब्बल 998 वर्षे जुनं असून शिलाहार राजाने हे मंदिर उभारलं होतं. दरवर्षीप्रमाणे यंदाही महाशिवरात्रीला या मंदिरात भाविकांचा महासागर दर्शनासाठी लोटला असून रात्री 12 वाजता स्थानिक ग्रामस्थ व पारंपरिक पुजाऱ्यांच्या हस्ते मंदिरात अभिषेक व महाआरती करण्यात आली. यानंतर दर्शनाची रांग खुली करण्यात आली. येथील प्राचीन शिवमंदिरामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी लाखो भाविक मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात. सध्या जी परिस्थिती आहे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून भाविकांना तात्काळ दर्शन व्हावे आणि भाविक दर्शन रांगेत न बाहेर जावे या दृष्टिकोनातून आपण ज्या ठिकाणी गाभारा आहे त्या गाभाऱ्याचं जे प्रवेशद्वार आहे तिथूनही शिवशंभूंचं चांगल्या प्रकारे दर्शन होते. तर आपण त्या ठिकाणी दर्शनाची सुविधा भाविकांना करणार आहोत आणि गाभाऱ्याचा अरुंद मार्ग आहे त्यातून उतरून पुन्हा वर चढायला थोडासा विलंब होत असतो तोही त्यातून टळणार आहे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी आम्हाला त्याची मदत होणार आहे म्हणून या प्रकारची योजना या वर्षांपासून कार्यान्वित करण्याची. यंदा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भाविकांना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश बंदी करण्यात आली. या दिवशी इथे 4 लाख भाविक दर्शनासाठी येत असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला असून मंदिर परिसरात अतिशय चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.